निसर्गाचा अनमोल नजारा म्हणजे सुधागड। आपण ह्या पायऱ्या चढणार होत आता, अवघड अशी चढण चढून आम्ही वरती पठारावरती आलेलो आहोत आणि मस्त असं धुकं पडलेलं आहे। तर जबरदस्त खतरनाक असा रस्ता इथे आम्ही पार करतोय। पूर्ण दगडांचा हा रस्ता आहे, तो आम्ही पार करत आता चाललोय। नमस्कार मंडळी, जय शिवराय। मी राजेंद्र भुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर आज तारीख आहे 19 जून 2021। आज मी पावसाळ्यातला पहिला ट्रेक करतोय, तो पण पाली स्थित असलेला सुधागड येथे। पहिल्यांदाच मी ट्रॅकर सोबत आज ट्रेकिंग करणार आहेत। आता रात्रीचे 10:30 होत आहेत, 12:10 माझी खोपोली ट्रेन आहे। त्यानंतर मी पालीजवळील म्हणजे रायगड जिल्ह्यातील पालीजवळील सुधागड या किल्ल्यावरती आहे। आता डोंबिवलीला जाईन, डोंबिवलीनंतर खोपोली आणि खोपोलीनंतर मग पुढे आपण गडावरती जाणार आहोत। ट्रेनचा प्रवास कसा होतोय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता आपण जाऊया डोंबिवलीला, चला। तर मित्रांनो, आता डोंबिवली स्टेशनला आलेलो आहे आणि 12:10 खोपोली फास्ट आपल्याला पकडायची आहे डोंबिवली स्टेशन। बाकीची मंडळी आपल्याला आता या ट्रेननेच भेटणार आहेत। तर बघूया आपला आता पुढचा प्रवास। तर आता आम्ही लवजी स्टेशनला उतरलो। किती वाजले आता? 2:15 2:15 आम्ही उतरलो या स्टेशनला आणि हा सगळा ग्रुप आहे इथे। स्टेशनला उतरल्यानंतर राहुल चव्हाण यांनी गडाविषयी माहिती दिली व सगळ्यांचा परिचय करून दिला। यानंतर प्रत्येक नवीन सदस्याला या ट्रॅकिंग ग्रुपचा बॅज देण्यात आला। हे बॅज आपल्याला मालवा ट्रेकर्सकडून एक छोटंसं गिफ्ट आहे। तर आता आपण लोकल गाडीमध्ये बसतोय आणि तिथून मग प्रवास करू। तर मंडळी, आता 5:05 5 वाजता आम्ही या गडाच्या खालच्या गावामध्ये पोचलेलो आहोत। हे गाव आहे आणि आता आम्ही गड चढायला सुरुवात। तर 20 मिनिटाची ट्रॅकिंग करून आता आपल्याला शिड्या लागलेल्या आहेत, या शिड्यांवर आपण आता जाऊया। या गडाचा इतिहास जाणून घ्यायचा झाला तर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचशापूर या गावात छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती। महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यापैकी अण्णोजी दातो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्दन यांना छत्रपती संभाजीराजेंनी सुधागड परिसरातील परली या गावात हत्तीच्या पायी दिलं होतं। तर एक शिडी चढून आपल्याला ही पुढची दुसरी शिडी आहे आणि वातावरण खूप सुंदर आहे। बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पाऊस खूप भरलेला आहे, परंतु अजून पाऊस आलेला नाहीये। आता दुसऱ्या शिडीने चढतोय। बाजूला एक जुनी शिडी आहे, मला वाटतं हे आता या शिड्यांचं नूतनीकरण झालेलं आहे। आणि या शिड्या खूप फालतायत चढताना।
तर इकडे सगळे मावळा ट्रेकर्सचे मावळे हा गड चढाई करताना दिसतात. तर या वरती असलेल्या समोरच्या टोकावरती आपल्याला आता जायचं आहे. सपाट रस्ता आता थोडा संपलेला आहे आणि पुन्हा चढणीला सुरुवात झालेली आहे. पूर्ण ही चढण आपल्याला चढायची आहे आणि तो कुत्रा बघा सगळ्यांच्या पुढे आहे. तर ही चढण आता आपण चढूया. अर्धे जण पुढे आहेत, अर्धे मागे आहेत. टपटप चढूया. माला ट्रेकर्स मंडळी या गर्द रानातनं मावळा ट्रेकर्सच्या साथीनं आणि या घामाच्या धारीला साक्ष ठेवून आपण हा प्रवास चालू केलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे किती मोठं जंगल आहे आणि या जंगलातनं जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आणि या ट्रॅकिंगमध्ये ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो पाऊस आलेला आहे आणि जोराचा पाऊस आलेला आहे. तुम्हाला दिसत असेल खूप छान वाटतंय. खरं तर पाऊण तास आम्ही ट्रॅकिंग केली आणि खूप पाऊस भरलेला होता आणि पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर हा क्षण अनुभवायला मिळालेला आहे. मला खूप छान वाटतंय. इथून खरी आपली गड चढायला सुरुवात होते. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला लागतो तो पहिला बुरुज. संपूर्ण पायऱ्यांवरती पाणी धोधो वाहतंय, त्यामुळे रस्ते थोडे निसरडे झाले आहेत. तर तिकडे मेन बुरुज आहे. तर आपल्याला हा पहिला अभेद्य असा चिलखती बुरुज लागलेला आहे. अतिशय सुंदर बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत आपल्याला इथे बघायला मिळतंय. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. या धो धो पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत आम्ही पुन्हा एकदा या मोठ्या मोठ्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. तर मंडळी आता आपण आलो चिलखती बुरुजच्या वरच्या भागावरती आणि इथून जे मोहक विहंग दृश्य बघायला मिळतंय अतिशय सुंदर. सगळीकडे धुकंच धुकं आहे. खाली जी जागा आहे, शेती आहे, ती सुद्धा हिरवीगार झालेली आहे. पाणी आहे आणि मस्त गावसुद्धा दिसतंय. खूप छान प्रसन्न वातावरण आहे इथे. प्रत्येक ठिकाणी अशा पाऊलखुणा आपल्याला दिलेल्या आहेत चढण्यासाठी, त्यामुळे रस्ता विसरण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि किती सुंदर थोडंसं चढाई करून आल्यानंतर आपल्याला हे मोठंसं पठार दिसतं. अगदी हिरवगार झालेलं आहे पठार आणि आजूबाजूला गुरंढोरं ही गवत खात आहेत. खूप छान वातावरण आहे इथे. तर या पठारावरतीच थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हे महादेवाचं मंदिर लागतं. तर मित्रांनो, सवाड झालेले आहे सकाळचे आणि सूर्यनारायणने आपले दर्शन दिलेले आहे. आणि हा आपला साथी अगदी पहिल्या पायरीपासून म्हणजे खालच्या गावापासून हा आपल्या बरोबर आलेला आहे आणि सगळ्यात पुढे आलेला आहे. तर मित्रांनो, मंदिरामध्ये दर्शन घेऊन आरती करून आता आम्ही पुढे पंतांचा जो वाडा आहे त्या वाड्याकडे चाललोय. खूप छान वातावरण आहे, मजबूत भूकही लागलेली आहे. तर आता आपण वाड्यामध्ये जाऊया, थोडा आराम करूया, नाश्ता करूया. वाडाही दाखवतो तुम्हाला, चला.
तर मंडळी आता आपण चालूया पंतांच्या वाड्यामध्ये। हा वाडा बघितल्यानंतर तुम्हाला जुन्या काळातल्या मराठी पिक्चरची आवर्जून आठवण येईल। तर मंडळी आता आपण आलोय पंतांच्या वाड्यामध्ये। हा वाडा आहे तो पंतांचा, थोडीशी पडगड झालेली आहे परंतु आजही चांगल्या स्थितीत हा वाडा आपल्याला बघायला मिळतो। दाखवतो तुम्हाला पूर्ण वाडा। इथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत। आता सकाळचे 9 वाजतायत। तर या पंतांच्या वाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हा वाडा। वरती माडी आहे, बघूया वरती सगळं साहित्य ठेवलेलं आहे त्यांनी। वरती काही एवढं नाही आहे, त्या काळचं बांधकाम तुम्ही बघू शकता लाकडाचं। रात्रीच्या गिर्यारोहकांसाठी ही जागा खूप चांगली आहे, इथे तुम्ही थांबू शकता। तर या वाड्याच्या खालच्या बाजूला एका बुरजाच्या इथे हा चोर दरवाजा आहे। चोर दरवाजाचं बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत बघायला मिळतं। पाऊस पडल्यानंतर पायऱ्या थोड्या निसरड्या झालेल्या आहेत आणि या बुरजाचं बांधकाम सुद्धा अजूनही चांगल्या स्थितीत आहे। तर मंडळी चाललोय आता आपण टकमक टोकावरती आणि याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या शिवकालीन आहेत, जुन्या पायऱ्या आहेत। तर बघूया आपण टकमक टोक म्हणजे कडेलोट पॉइंट। टकमक टोकाच्या प्रवेशाच्या वेळेसच हे छान सुंदर नितळ पाण्याचं तळ आपलं स्वागत करतं। टकमक टोकाच्या दिशेने प्रवेश करतायत ते आपले मावळे। हातामध्ये शिवरायांचा भगवा घेतलेला आहे। देवीचं मंदिर सुद्धा आहे। या मंदिरात आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि इथे आरती सुद्धा केली। या मंदिरामध्ये नवरात्रीला 9 दिवस इथे उत्सव असतो आणि मोठी जत्राही भरते। मंदिराच्या बाजूलाच शूरवीरांची माहिती सांगणारे विरगळे आहेत। अशा विरगळी आहेत त्या काळातले वीर काय करत असत, ते एका विरगळीच्या माध्यमातून ते जतन करत असत। हा जो समोर दिसतोय हा तैलबैल किल्ला आहे। भोराई देवीचं दर्शन घेऊन आम्ही महादरवाजाकडे प्रस्थान केलं। तर मंडळी हा आहे महादरवाजा, रायगडच्या महादरवाजाची प्रतिकृती आहे ही। सौवासनीच्या घाटावर येणारी वाट महादरवाजात आणून सोडते। महादरवाजाच्या अगोदर 2 दरवाजे आपल्याला लागतात। हे या किल्ल्याचे महाद्वार आहे। या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे। 2 भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वाराला मोठे संरक्षण लाभले आहे। Ah
तर या महादरवाजाच्या इथे पुन्हा एकदा गगनभेदी शिवगर्जना दिली आणि मल्लारी मल्लारी हे गीत सादर केलं. तर या गडाचा निरोप घेऊन आम्ही हा गड दुसऱ्या वाटेने उतरायला सुरुवात केली. जबरदस्त खतरनाक असा रस्ता इथे आम्ही पार करतोय. पूर्ण दगडांचा हा रस्ता आहे तो आम्ही पार करत आता चाललोय. शेवाळ सुद्धा आहे आणि पाणीही खूप आहे. तुम्ही बघू शकता खूप पाणी वाहत आहे त्यामुळे पाय सरकायला होत आहेत. खूप कसरत करावी लागते कारण सगळ्याच्या सगळे दगड हे शेवाळलेले आहेत, चिकन झालेले आहेत. तर गड उतरत असताना अशा प्रकारचे लहान मोठे धबधबे आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळतात. नदीतनं वाट काढत आणि एकमेकाला साथ देत आम्ही नियोजित ठिकाणाकडे निघालो. गड उतरत असताना आम्हाला हे प्राचीन मारुतीचं मंदिर लागलं. तर मंडळी पावणे एक वाजता आपण गड उतरायला सुरुवात केली होती. आता वाजलेत 4:15 म्हणजे जवळ जवळजवळ 3 तासाची ट्रेकिंग आपली खाली उतरताना झालेली आहे. मध्ये भरपूर धबधबे लागत होते, नद्या लागत होत्या. आम्ही तिथे आंघोळी केली, त्यानंतर कपडे चेंज केले. रस्ता मात्र खूप खतरनाक होता उतरण्याचा. खूप पाय दुखले आमचे. चढतानाचा रस्ता खूप छान होता पण उतरताना आमची खूप दमछाक झाली. पण त्यात आनंददायी असं की नद्या मोठे मोठे धबधबे वाहत होते त्यामुळे मन सुखावत होतं आणि पूर्ण हिरवगार जंगलसारखं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही इथे खाली आलेलो आहोत. त्यानंतर आम्ही जेवण करू. जेवण केल्यानंतर मग पुन्हा परतीच्या प्रवासाला निघू. तर पुन्हा भेट झाली आपली तर बोलूया, नाहीतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू. बाय बाय.